आज जी विमान खरेदी केली केली गेली आहे राफेल त्याचा जो करार झालेला आहे त्या विमानांची किंमत आहे साडे कोटी रुपये आणि आपल्या आत्ताच्या केंद्र सरकारने मोदींच्या सरकारने तो फ्रान्स गव्हर्नमेंट बरोबर केलेला करार हा जवळपास किती सोळाशे कोटी म्हणजे पाचशे कोटीचं विमान आपण करारानुसार आपण कितीला घेतोय सोळाशे कोटी रुपयांना जवळपास आठशे नऊशे कोटी रुपये एका विमानातनं मिळणार आहेत एका विमानातनं या भ्रष्टाचाराबद्दल कोणी बोलायला तयार नाही याच्याबद्दल कोणी सांगायला तयार नाही आणि ज्या कंपनीला दिलं गेलेलं आहे हे बनवण्याचं काम ज्याला विमान बनवणं किंवा आज तुमच्या एअरफोर्स आर्मी याचं कुठचंही तांत्रिक ज्ञान नसलेली एक कंपनी अनिल अंबानी ग्रुपची रिलायन्स कंपनी याला देण्यात आलं आ करार ज्या वेळेला फ्रान्समध्ये ज्या वेळेला त्यावेळेला अनिल लंबानी तिकडे स्वतः हजर होते ज्या कंपनी बरोबर ही गोष्ट होणार आहे रिलायन्सची अनिल अंबानी ग्रुपची त्या आमच्या संरक्षण मंत्री कोण सीतारामन काय नाही निर्मला 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 निर्मला, निर्मला सीतारामन त्यांनी लोकसभेमध्ये सांगताना काय सांगितलं देशाच्या संरक्षण मंत्री सांगतायत लोकसभेमध्ये की जी फ्रान्सची कंपनी आहे ती भारत सरकारला माहिती आहे परंतु त्या कंपनीबरोबर भारतामधला त्यांचा पार्टनर कोण आहे हे भारत सरकारला माहीत नाही माहीत नाही आज ती फ्रान्समधली कंपनी आणि अनिल अंबानींची रिलायन्स कंपनी यांचं मिळून नागपूरला तिथे भूमिपूजन देखील झालं ज्या भूमिपूजनाला तिथे मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी दोघेजण हजर होते आणि भारताच्या गृह संरक्षण मंत्री सांगतायत हे आम्हाला माहीत नाही कितीचा करार झाला कितीला आम्ही विमान खरेदी करत आहोत बोलायला तयार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्यावरती लोकसभेमध्ये ब्र काढायला तयार राहीत आणि ज्या प्रकारचं खोदकाम आज पत्रकार बांधवांनी किंवा संपादकांनी करायला पाहिजे ते करणार नाहीत कारण मालकांचा दाबा मला माहिती आहेत अनेक पत्रकार मला माहिती आहेत अनेक संपादक मला माहिती आहेत की ज्यांना ही गोष्ट करायची पण करू दिली जात नाही बंद करून टाकलंय सगळं